नमस्कार, मी सुवर्णा। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत। पवार कुटुंबियांशी संबंधित कार्यालय, कारखाने या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून आयकर विभागाकडून शोधमोहीम सुरू आहे आणि त्याच विषयीच्या बातमीनं या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। काय घडतंय मागच्या 2 दिवसांपासून त्यावर नजर आपण या थ्री विंडोच्या माध्यमातून टाकूया। मुंबईमध्ये पार्थ पवार यांच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयामध्ये आयकर विभागाची शोधमोहीम सुरू आहे। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। पुणे विधानभवनाबाहेर सगळे कार्यकर्ते जमले होते, घोषणाबाजी करत होते, त्यामुळे मग पवारांना विधानभवनात आपलं काम सोडून बाहेर यावं लागलं आणि सगळ्यांशी संवाद साधावा लागला। त्यांना तुम्ही जा इथून, आपण नंतर बोलू या सगळ्या विषयावर असं म्हणाले। त्यांची समजूतसुद्धा काढली अजित पवार यांनी। अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या विधानभवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली आणि ही घोषणाबाजी थांबवण्याकरता किंवा सगळ्या समर्थकांना पांगवण्याकरता, त्यांची समजूत काढण्याकरता अजित पवार स्वतः चालत बाहेर आले। दरम्यान आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल मी कालच सांगितलेलं आहे असं भाष्य अजित पवारांनी केलं। दरम्यान पाहुणे अजूनही घरी आहेत, पाहुणे गेल्यावर मी काय ते बोलेन अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। जातील तेव्हा जी भूमिका असेल ती मांडेन असं अजित पवार म्हणाले। मावळमध्येही त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं। सारखं यासंदर्भात मी सांगायची गरज नाही असं अजित पवार म्हणाले। दरम्यान एकदा प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, ढगात गोळ्या मारू नका, जे असेल ते दूध का दूध, पाणी का पाणी होऊन पुढे येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। बघूया आपण या संपूर्ण छापेमारीवर। जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारला पुण्यातल्या पत्रकारांनी, तेव्हा आयकर विभागाची चौकशी सुरू आहे, चौकशी संपली की बोलेन असं ते म्हणाले। पाहुणे लोक तिथं थांबलेली आहेत, ते त्यांचं काम करतायत, त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही। त्याच्यामुळं त्यांचं एकदा काम झाल्यानंतर पाहुणचार घेऊन ते गेल्यावर काय सांगायचं ते सांगतो ना, मी कुठं पळून जात नाही। मला कुठलेही प्रश्न विचारा, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, कारण माझी भूमिका अतिशय स्वच्छ असते। मी अतिशय सरळ मार्गी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि मी आर्थिक शिस्तीचा आहे। मीच राज्याचा टॅक्स बुडू नये कुणी म्हणून नेहमी आव्हान करत असतो। आम्ही अनेकदा आमच्या टीमला, म्हणजे ACS फायनान्स असेल, प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनान्स असेल, GST कमिशनर असतील, ह्या सगळ्यांना घेऊन बसतो। एक्साईजचे आमचे अधिकारी वर्ग असतील की बाबा हे लिकेजेस कसे आपल्याला कमी करता येतील आणि पारदर्शकता कशी त्याच्यामध्ये आणता येईल, जेणेकरून टॅक्स हा शासनाकडे जमा झाला पाहिजे, त्याच्यातूनच आपण डेव्हलपमेंट करतो, त्याच्यातूनच रस्ते, लाईट, पाणी वगैरे हे सगळ्या गोष्टी होत असतात। त्याच्यामुळं जो नियमाने टॅक्स आहे तो प्रत्येकाने, माझ्यासहित, माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्या सहित सर्वांनी भरला पाहिजे। आयटीला रेट टाकायचा अधिकार आहे, मला त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा नाहीये, ते गेल्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असं अजित पवार म्हणाले। तुम्हाला काल पण सांगितलं की आयटीचा कुठल्याही कंपनीवर रेट टाकण्याचा अधिकार आहे, तो त्यांना कायद्यांनी दिलेला आहे, नियमांनी त्यांना दिलेला आहे। त्याच्यामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय कागदपत्र सापडतात, काय सापडत नाही, आणखीन काय कॅश बीज काय सापडते का वगैरे वगैरे, ते सगळीकडे बघत असतात। ते त्यांनी त्या ठिकाणी बघावं, ते सगळं बघून झाल्यानंतर ते जातील आणि त्याच्यानंतर मग मला जे काही बोलायचं ते बोलेन, कारण आत्ता बोलून त्यांच्या चौकशीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही, त्यांना कुठला त्रास होऊन द्यायचा नाही। त्याच्यामुळे मी आज पण, मला ते सकाळी मगाशी एवढे कार्यकर्ते तिथे जमले होते, वास्तविक मी मला त्यांना समजावून सांगायचं होतं की बाबांनो अशा पद्धतीनं वागून चालत नाही, कायदा कायद्याचं काम करत असतो, संस्था संस्थेच्या पद्धतीनं कामं करत असतात।